रक्त वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय. नंबर ए, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा, रक्त वाढते. दोन, एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा. तीन, सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा किंवा नियमित बीट खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. चार, रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. पाच, सूर्याची सकाळची कोवळी लाल किरणे शरीरावर पडल्याने लाल रक्तकण बनतात, हिमोग्लोबिन वाढते, रक्त चांगले बनते. सहा, ज्याला रक्ताची कमतरता आहे त्याने किशमिश किंवा मनुख्यांचे सेवन नियमित करावे. सात, चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे. आठ, दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. नऊ, दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात घेऊन चहा तयार करून प्यावा. दहा, मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते. अकरा, टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. बारा, लसूण आणि मीठ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तेरा, अर्धा ग्लास गाजराचा रस दिवसातून दोनदा 15-20 दिवस प्यावा, यामुळे रक्तात लाल कणांची वृद्धी होते, रक्त शुद्ध होते. 14, अश्वगंधाचे 1-2 ग्रॅम चूर्ण आवळ्याच्या 10-40 मिलीग्राम रसासोबत घेतल्यास हिमोग्लोबिन वाढते. 15, टोमॅटोचा सूप किंवा ज्यूस रोज प्यावा. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रक्तवाढीसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. 16, आवळ्याचा रस हा दररोज सकाळी चहाच्या ऐवजी घेतल्यास निश्चितच तुमच्या शरीरातील रक्तवाढीसाठी त्याची मदत होईल. 17, हळद रक्तवाढीसाठी गुणकारी आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्यात एक लहान चमचा हळद टाकून पिल्याने शरीरातील रक्त वाढते. 18, सुकामेवा भिजवून खावा, म्हणजेच काजू, बदाम, खारीक वगैरे दुधात भिजवून खाल्ल्याने रक्तवाढीसाठी मदत होते. 19, दूध आणि खजूर रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात खजूर टाकावे. खजूर साधारणतः 1 तास भिजल्यानंतर दूध प्यावे. दूध पिऊन झाल्यावर ते खजूर खावे, रक्त वाढते. 20, दिवसातून 2 वेळेस थंड पाण्याने स्नान करा आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. 21, डाळिंब हे अतिशय गुणकारी असून डाळिंब नियमितपणे खाल्ल्यास तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. 22, 2 चमचे तीळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करून घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातून 2 वेळेस हे मिश्रण खावे, त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन दाबून ऑल हे बटन सिलेक्ट करा, कारण माझे असेच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ रोज येत असतात. धन्यवाद.